कारखान्यापासून तुम्ही थोडंसं दूर जावं आणि विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये जर काय असेल तर आम्ही सुद्धा शेतकरी बंधू सभासद बंधू आम्ही तुमच्या पाठीचे राहू अशा पद्धतीचं एक अभिवचन या लोकांना मी देतो. आणि दुसरं एक महत्वाचं, राज्य सरकार एक चांगलं सरकार आता महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत. त्या दोघांचा कामाचा धूमधडाका असाल आज सध्या महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतोय. त्या दोघांनी या सिद्धेश्वर कारखान्याची दखल घ्यावी आणि कारखान्याचा जो प्रश्न आहे त्यांनी सोडवावा अशा पद्धतीची विनंती आम्ही सभासद बंधू आणि कारखान्याचे जे कामगार बंधू आहे त्या सर्वांच्या वतीनं त्यांना आम्ही करतोय. आणि दुसरं एक निवेदन असं मी देतो, हरित लवादांनी सुद्धा विचार करावा. ठीक आहे, एखादं हरित लवादाच्या संदर्भामध्ये आमचं थोडस काहीतरी अडचण असेल आम्ही मान्य करतो ते, पण 1.5 लाखाचा संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून तुम्ही एक लायसन्ससाठी तुम्ही काय करणार आहे? आज महाराष्ट्रामध्ये किती किती कारखाने हरित लवादाचे कारखाने त्याचंही तुम्ही तपासा. आणि हरित लवादाचं मान्यता घेणं गरजेचं आहे. मी चुकीचं